नुसतं पैसे त्याच्यात 60% 3% काढून ते होऊ शकणार नाही. तुम्ही 3% कसे खर्च करणार, कुठल्या किल्ल्यांना कसे देणार, काय देणार, हे तुम्ही त्याची व्यूहरचना पाहिजे. ओके त्या 3% मी धार्मिक स्थळ घेतलेले आहेत, किल्ले आहेत, पण त्याचं नियोजन काय त्यांनी सांगावं ना. तुमच्या नियोजन म्हणजे DPDC मधनं एवढे 3% कसे देण्यात किल्ल्याला, त्याचा मास्टर प्लॅन काय. तुम्ही किल्ले आता रायगडचं आम्हाला जर संवर्धन जतन करायचं, आमचा मास्टर प्लॅन तयार आहे. तुम्ही सांगा कसं करणार आहे. म्हणजे तुम्ही जर पैसे दिले, समजा उदाहरण एक 20 कोटी आले किंवा 10 कोटी आले नाशिकला, 10-20 कोटी आले नाशिकला, 20 कोटी तुम्ही वर्षभरात कसे खर्च करणार, आहे काय तुमच्याकडे प्लॅन? नाही आहे, नाहीच आहे प्लॅन. व त्यांना समजायला पाहिजे ना प्लॅन कसा करायचा. नाहीच आहे प्लॅन तर कसं सांगणार ते. माझा उलटं पालकमंत्र्यांना प्रश्न आहे, जे विचार प्लॅन तयार आहे का तुमच्या 3% ह्यातला, नाही उत्तर द्या. संभाजी यांचा प्रश्न विचारा. त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही, ते काही येईल ते आपलं बोलत जातात. तुम्ही उलटं तुम्ही इतिहास पाहायला पाहिजे आहे. आणि माझा इतिहास मी का सांगू, माझा इतिहास कोणी तुम्ही विचार करा की छत्रपती पद कसं लागलं, छत्रपती आडनाव पद नाही, छत्रपती आडनाव कसं लागलं, आज नाही 300 वर्षापासून आहे. तर त्यांना वाटून ते बोलले, मग ते बोलले म्हणून आपण बोलायचं का. त्यांची मी हिस्ट्री काढली तर तुम्हाला भरपूर आहे बोलायला, पण मला ते बोलायचं नाही. आता ज्या पद्धतीने डिलिव्हरी व्हायला पाहिजे ती अजूनही होत नाही आहे. ज्या पद्धतीने आश्वासन दिले गेले होते ते कितपत डिलिव्हर होतं ते त्यांनी सांगायला पाहिजे. आता सरकार आपल्या दारी ते म्हणतात, तर लोकांनीच ठरवायचं आहे की ते त्या लेवलचं काम चालू आहे का. माझा वैयक्तिक जर विचारलं मी कुठं त्यांच्यावर नाराज आहे, ते म्हणजे मी गडकोट किल्ल्यांसाठी पैसे मागायला लागलो आज नाही, 25 वर्षे मागायला लागलो. आम्हाला द्या ना 25 किल्ले दत्तक, 350वा शिवराज्याभिषेक दिन साजरा मी केला. आता जी वर्षपूर्ती आहे 6 जून 2024 ला, आम्हाला द्या ना 50 किल्ले द्या. नाशिकमधले 5 किल्ले द्या. मी रायगड मॉडेलप्रमाणे रायगडचं किल्ल्याचं संवर्धन जतन जसं चालू आहे तसं करतो. एक माझं ऐकाव तिने, अजून तिने काही माझं ऐकलेलं नाही आहे. हा ना केलेलंच नाही ना, काय केलं त्यांनी सांगावं. माझा उलटा प्रश्न आहे की या 350 किल्ल्यासाठी या 75 वर्षात काय केलं त्यांनी सांगावं. आपण शिवाजी महाराज आपले दैवत आहे म्हणतो, शिवाजी महाराजांना नतमस्तक केल्याशिवाय आपलं 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 जीवन सुरू चालत नाही. सकाळचं जीवन चालत त्याच्यावर सगळं आपण अवलंबून असतो. मला त्यांनी सांगावं, त्यांनी सांगावं की माझ्या प्रश्नाचं उत्तर की आत्तापर्यंत 75 वर्षात सरकारने शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर किती खर्च केले आहेत सांगावं. त्याने नाशिक नाही, पूर्ण 350 अधिक किल्ले जे महाराष्ट्रात आहेत. समविचारी असतील त्यांच्यासाठी आमचे कार्ड सगळे ओपन आहेत. तुम्ही भाषणात कांद्याचा मुद्दा मांडलेला आहे, कांद्याचा मुद्दा तुम्ही भाषणात मांडला, हाच मुद्दा घेऊन BRS ने देखील एंट्री केलेली आहे. शेतकऱ्यांना देखील ते जास्त भाव चांगले. BRS बऱ्याच वर्षानंतर आत येते, त्यांना लोकांचे प्रश्न समजा लागलेले, ते आनंदाची बाब. आता तो त्यांचा प्रश्न ना, माझाच प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी काय देऊ. नाही मी भेट घेतली नाही, त्यांनी मला निमंत्रित केलं होतं की आम्ही आमची ॲग्रिकल्चर पॉलिसी काय, आम्हाला आम्ही कशा पद्धतीने आमचं तेलंगणाचं राज्य चालवतो आणि शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन कसं जातो, म्हणून मी पाहायला गेलो होतो. म्हणून पाहायला जाणं काही चुकीचं नाही, अक्रॉस पार्टीज तुमचे सगळे संबंध पाहिजे. फडणवीस शिंदे सरकारला नुकतंच 1 वर्ष झालेलं आहे. नाही नुसतं ह्या मुख्यमंत्री DCMच्या बद्दल बोललो नाही, ओव्हरऑल अजेंडा महाराष्ट्राचा हा पाहिजे. 2024 कुठपर्यंत जायला पाहिजे, 2030 काय पाहिले, 2036 काय पाहिले, हा एक मास्टर प्लॅन व्हायला पाहिजे. त्याच्यात प्लस मायनस होऊ शकतात की नाही आपण ह्या गोष्टी करू शकलो नाहीत. आपण उदाहरण लाईट द्यायची, आपल्याला महाराष्ट्रात पूर्ण लाईट द्यायची, तर तुम्ही अजेंडा ठरवा. ठीक आहे 2024 पण तुम्ही पूर्ण लाईट देऊ शकत नाही ना, तुम्ही ठरवा 2030 पर्यंत मी देतो, काहीतरी अजेंडा ठरवा. ॲग्रिकल्चर पॉलिसी ही आपली काहीतरी माझ्या अंदाज करेक्ट वर मला सांगता नाही, पण 90च्या दरम्यान काही त्याच्या पुढं त्यावेळी बदल झाली, ब्रिटिशांची ही होती आणि त्यात बदल मी थोडीशीच केली. काय आपली ॲग्रिकल्चर पॉलिसी अजून क्लिअर नाही आहे, विचारू त्यांना. मी काय म्हटलं लोकशाहीत जसं सत्ता केंद्र जे सत्तेत आहे ते स्ट्रॉंग पाहिजे, तसंच विरोधी ऑपोजिशन पार्टीज असतील ते सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे. त्याशिवाय लोकशाही टिकू शकत नाही. म्हणून जर त्यांनी पुढाकार घेतला असेल ती चांगली गोष्ट आहे,
पण स्वराज्याची भूमिका जर विचारली तुम्ही तर आम्ही अजून काही ठरवलेलं नाही आहे, आम्ही समविचारांच्यावर जाणार. नाही हो, तुम्ही पाहिलं असेल की आपण म्हणतो देशातली नाही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपली आहे, आणि लोकशाहीत ज्या पद्धतीने मोकळेपणाने बोलायला पाहिजे, आपल्या 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 आपलं मतं व्यक्त करायला पाहिजे, आपल्या भावना व्यक्त करायला पाहिजे, हे पत्रकार असतील काय आणि सगळे लोक असतील हे निश्चित भीती आहे, ही भीती राहणं हे चुकीचं आहे. स्वराज्याची भूमिका काय? लोकशाही अशी पाहिजे की लोकशाही अशी पाहिजे की सत्तेत जे आहे तेही स्ट्रॉंग पाहिजे, आणि जे विरोधी पक्षात जे लोक असतात तेही स्ट्रॉंग पाहिजे, आणि म्हणून त्यांनी सगळे एकत्र येत असले, एकसंग येत असतील, आणि चांगला एक विरोध, एक आम्ही एक विरोधक, आम्ही एक ऑपोजिशन चांगली मजबूत देऊ शकतो, तर ते लोकशाहीच्या दृष्टीने स्वागत करायला पाहिजे. स्वराज्याची भूमिका ही आहे की आम्ही समविचारी जे कोण असतील त्यावेळी, त्यावेळी आम्ही पहिलं स्वतंत्र जाणं हा आमचा अजेंडा असला तरी, पण जर समविचारी आमच्याशी जर अलाईन करत असतील तर आमचे सगळे कार्ड्स ओपन आहेत. कोणाला जे बोलायचे बोलतील, माझं काम करण्याची पद्धत जर तुम्ही पाहिली तर शेवटच्या घटकापर्यंत जायला पाहिजे, स्वराज्याचं महत्त्व समजून द्यायला पाहिजे, आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचं आहे, जे काही महाराष्ट्राची राजकारणाची लेवल खालच्या पद्धतीने चालू आहे, खालच्या लेवलला गेलेली आहे, हे बदलण्यासाठी मी सज्ज आहे. पण त्या स्पर्धेत तुम्ही आता हो आहेच ना, ते काही लगेच निर्णय मिळेल, पण लोकांना सांगणारच आहे मी, मी लोकांची पण सुरुवात केलेलीच आहे, म्हणजे आज माझी तब्येत बरी नसताना सुद्धा मी इथं आलो, याचा अर्थच तो आहे की खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आपल्याला महापुरुषांचा, म्हणजे शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा, महासंतांचा जर घडवायचं असेल तर सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावं लागणार आहे. हे ज्या जे राजकारण जे आज चालू आहे सगळ्या वेगवेगळ्या पक्षातून, आणि म्हणून ते दुरुस्त करायचं असेल, ते बदलायचं असेल, तर कुठेतरी वेगळे निर्णय त्यावेळी घ्यावे लागतील. तुम्ही म्हणाल की 2024 निवडणूक लढवायची, सध्या आपण जर बघितलं तर देशात नाही, तो इतिहास झालेला आहे, त्या इतिहासात मला जायचं आहे, तो इतिहास, तो फटका बसल्यामुळे मला चांगलं झालं, त्याच्यामुळे मला, मी महाराष्ट्र फिरायला लागलो, नुसतं कोल्हापूरसाठी राहिलो नाही, आणि बाहेर गेल्यामुळे मला समजलं की शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांना किती लोक प्रेम करतात, आणि कोल्हापुरात का अडकून राहायचं, आणि माझा प्रवास हा फटका बसल्यामुळेच झाला, म्हणून मला तो फटका, मी त्या फटक्याचं स्वागत करतो, आणि असे फटके हे त्यावेळी माझं होमवर्क तयार नव्हतं किंवा मॅच्युरिटी माझी कमी असेल म्हणून झालं असेल. हां नाही नाही नाही, तो आता वेगळा विषय, तो इतिहास आहे. असं आहे की पूर्ण महाराष्ट्रात मी फिरतोय, पिंजून काढतो महाराष्ट्र, आणि अनेक ठिकाणावरनं लोकांची इच्छा आहे की मी इलेक्शन लढवावी, मग ते कोल्हापूर असेल, नांदेड असेल, आणि प्रामुख्याने नाशिकसुद्धा असेल. तर या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की लोकांची इच्छा काय आहे, लोकांचा माझ्यावर किती विश्वास आहे, त्याच्यावर पुढच्या घडामोडी सगळ्या ठरतील. इच्छा काय सगळ्यांनाच असती आहे, पण इच्छेतून इच्छाशक्तीच्या माध्यमातून पुढे जायचं राजकारण असं होणार नाही, कारण मला पूर्वी एक फटका बसला असल्यामुळं मी आता फार विचारपूर्वक सगळे निर्णय घेतो. पण नाशिककरांनी जर विश्वास दाखवला, प्रेम दाखवलं, आशा दाखवली, जे आता आम्हाला पाहायला मिळालेली आहे, तर निश्चित विचारपूर्वक. राजे तुम्ही सांगितलं की 2024 खाली बसून करायचं नाही, मग चेअर लावू. हा बघा ना, चला राजे, आमचा पदाधिकारी मेळावा पार पडलेला आहे. स्वराज्य या संघटनेला, पूर्वीची संघटना, तर ती पक्षात रूपांतर होणार आहे, त्याला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळं पुण्यात राज्यव्यापी हा कार्यक्रम झाला होता, आणि स्वराज्य संपर्क प्रमुख करण गायकरनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनचं आज शिबिर ठेवलं होतं. माझा हेतू हाच आहे की स्वराज्याचा प्रामाणिक हेतू, स्वराज्याचे उद्दिष्ट, स्वराज्य कुठल्या दिशेने जाणार आहे, हे ह्या अधिवेशनांपेक्षा हे या मेळाव्याच्या माध्यमातून लोक स्वराज्याच्या सगळ्या घटकापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावं यासाठी असा मेळावा आयोजित केला होता. नाशिकला लोकसभा लढवणार